मायबुल कट्टा या चॅनल वर सर्व शेतकरी बांधवांचे सहर्ष स्वागत। मित्रांनो, पीएम किसान योजना या वेबसाईट वरती एक महत्त्वाचा अपडेट आलेले हे फार्मर व्हेरिफिकेशन हे जे अपडेट आहे हे शेतकऱ्यांच्या सुरक्षितेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे आहे, त्याविषयी आपण या भागामध्ये माहिती जाणून घेणार। 9वा आणि 10वा हप्ता कधी मिळणार हे व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। मित्रांनो, पीएम किसान योजना या वेबसाईट वरती आपण पहिल्यांदा आल्यानंतर बघा, ही लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही डायरेक्ट क्लिक करू शकता। अशा प्रकारे बघा, पेज ओपन होतं। इथे बघा, फार्मर व्हेरिफिकेशन हे जे नवीन टॅब आलेले आहे, नवीन ऑप्शन आलेलं आहे, ते कशाप्रकारे काम करताय ते बघूया आपण। अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट मिळत राहतील। यासाठी बघा, आपल्याला बेनिफिशियरी स्टेटस यावरती क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर बघा, इथे आधार नंबर, अकाउंट नंबर आणि मोबाईल नंबर असे तीन ऑप्शन ओपन होतील। इथे बघा, आपल्याला आधार नंबर टाकल्यानंतर गेट डाटा करायचा आहे। ह्या गेट डाटा केल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला सगळी स्थिती आपल्याला दाखवल्या जात होती, आता मात्र फार्मर व्हेरिफिकेशन, फार्मर नेम आणि मोबाईल नंबर इथे टाकून घ्यायचं। इथे बघा, आपल्याला फार्मर नेम आणि मोबाईल नंबर टाकल्यानंतर त्या मोबाईलवरती एक OTP येणार आहे, तो OTP टाकल्यानंतरच आपल्याला लाभार्थ्याची स्थिती दाखवली जाणार आहे। सद्यस्थितीत वेबसाईटमध्ये अपडेशन सुरू असल्यामुळे OTP येत नाही आणि त्यामुळे आपल्याला आपली स्थिती दिसत नाही। मग अशा वेळेस आपल्याला मिळालेल्या हप्त्याची जी स्थिती आहे, जी लाभाची स्थिती आहे, ती कशा प्रकारची आहे, कोणते हप्ते आपल्याला मिळाले, कोणते हप्ते बाकी आहे येणे, हे जर बघायचं असेल तर काय करायचं आहे, थोडं मागे यायचं आहे आणि मुख्य पेजवर यायचं, मुख्य मेन्यूवर यायचं। त्यासाठी आपल्याला मुख्य मेन्यूवरती होम पेजवरती परत यावं लागेल आणि बघा, इथे परत आल्यानंतर इथे बघा, हा जो आपला नकाशा दिसतोय देशाचा, या नकाशाच्या वर बघा, इथे एक टॅब आहे डॅशबोर्ड नावाचं। या अगदी नकाशाच्या वर हे डॅशबोर्ड नावाचं जे टॅब आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा, अशा प्रकारची विंडो ओपन होईल। इथे आपल्याला राज्य निवडायचं आहे, महाराष्ट्र राज्य आपण इथून निवडून घेतलंय। त्यानंतर जिल्हा आपला, जो कुठला जिल्हा आहे तो आपल्याला जिल्हा आपला निवडून घ्यायचा। तो जिल्हा निवडल्यानंतर आपल्याला आपला सब डिस्ट्रिक्ट म्हणजे तालुका निवडायचा। तालुका निवडल्यानंतर बघा, इथे सगळे गावाचे नाव दिसतील त्या तालुक्यातलं, तर आपल्या गावाचं नाव आपल्याला निवडायचं आहे आणि शोवरती क्लिक करायचं आहे। शोवरती क्लिक केल्यानंतर बघा, इथे सगळी माहिती ओपन होते त्या व्हिलेजची, त्या गावाची। फार्मर किती रजिस्ट्रेशन, किती शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यापैकी कुणा किती लोकांना पेमेंट रिसीव झालेलं आहे, पार्शियल पेमेंट किती लोकांना आहे, अजूनही पेमेंट मिळालेलं नाही असे किती लोक आहेत, हे सगळे यावरती ऑनलाईन रजिस्ट्रेशनची स्थिती इथे सगळी दाखवली जातील। त्यानंतर आधार ऑथेंटिकेशनमध्ये किती जणांचं रिजेक्ट झालं आहे, ॲक्सेप्ट किती झालं आहे, ते आपल्याला दाखवेल। आता पेमेंट स्टेटसमध्ये बघा, इथे पेमेंट स्टेटसमध्ये सगळी इथे दाखवते आपल्याला नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट ड्यू, नंबर ऑफ इन्स्टॉलमेंट पेड, किती तुमचे ड्यू होते, किती तुम्हाला इन्स्टॉलमेंट मिळायला पाहिजे होते, किती मिळाले, हे सगळी स्थिती दाखवते इथे। 5 इन्स्टॉलमेंट 5 पेड झालेत, किंवा कुणाचे 6 इन्स्टॉलमेंट होते, 4 पेड झालेलं दाखवते, 2 इन्स्टॉलमेंट अजूनही पेड व्हायचे, अशा प्रकारची सगळी माहिती इथे आपल्याला इथे दाखवते। अशा प्रकारची पूर्ण बघा, इथे सगळी पूर्ण आपलं नाव शोधल्यानंतर आपल्याला सगळी माहिती आपल्याला इथे दाखवल्या जाईल। पार्शियल पेमेंट का अडलेलं आहे, कुठलं कारण त्याचा त्यामागील आहे, किती इन्स्टॉलमेंट तुम्हाला मिळालेले आहे, हे सगळी इथे दाखवल्या जाईल। अशा प्रकारचे कुणाचे बघा, इथे 0 दाखवते, 9 इन्स्टॉलमेंट मिळायला पाहिजे होते पण 2 इन्स्टॉलमेंट मिळाले असं दाखवते। अशा प्रकारची इथे आपल्याला सगळी स्थिती इथे दाखवते आहे। त्यानंतर आपल्याला बघा, डिटेल जर आपल्याला बघायचं असेल तर डिटेलमध्ये याच्यासाठी काय करायचं आपल्याला, क्लिक फॉर मोर डिटेल्स यावरती क्लिक करायचं आहे। बघा, इथे 3 फक्त इन्स्टॉलमेंट मिळालेले, इथे बघा अशा प्रकारची स्थिती दाखवते, 3 इन्स्टॉलमेंट मिळालेले आहे, बाकी का पेंडिंग आहे बघा, इथे सगळं कारण सुद्धा इथे दाखवते, कुठल्या कारणामुळे पेंडिंग आहे हे सुद्धा आपल्याला यामध्ये दाखवते। अशा प्रकारे आपण ही सगळी माहिती, आपली पूर्ण माहिती इन्स्टॉलमेंटची, त्यानंतर बघा, इथे एखाद्याचं 8 पैकी 8 इन्स्टॉलमेंट मिळालेलं आहे, कुणाचे 9 बघा, इथे 9 आता होते ते आपण बघू शकतो, तशा प्रकारचे इन्स्टॉलमेंट बघा, इथे 9 इन्स्टॉलमेंट मिळालेलं आहे बघा, इथे 9 इन्स्टॉलमेंट पेड झालेलं आहे, 10 इन्स्टॉलमेंट पेड व्हायचं आहे, म्हणजे अशा प्रकारचा आपण अनेकांचं अजूनही 9वं आणि 10वं 8 पर्यंत दिसतंय, 1-2 जणांचेच फक्त इथे 9 च्या वर दिसतंय, 10वं अजून आता
ती इंस्टॉलमेंट जमा होणार आहे. म्हणजे अशा प्रकारे आपली स्थिती आपण इथून सुद्धा आपण बघू शकतोय. त्यानंतर 9वा आणि 10वा हप्ता कधी मिळणार याविषयी माहिती बघूया. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत पुढील हप्त्याची रक्कम लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार. जर तुम्ही 10व्या हप्त्याची वाट पाहत असाल तर 15 डिसेंबरला 10व्या हप्त्याचे 2000 रुपये खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे सरकार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 10व्या हप्त्यातील 2000 रुपये ट्रान्सफर करणार आहे. ज्या शेतकऱ्यांना अद्याप 9व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही त्यांच्या खात्यात 2 हप्त्याचे एकत्र पैसे जमा होत, म्हणजेच त्यांच्या खात्यात 4000 रुपये ट्रान्सफर होतील. मात्र ही सुविधा फक्त त्या शेतकऱ्यांसाठी उपलब्ध असेल ज्यांनी 30 सप्टेंबरपूर्वी नोंदणी केलेली आहे. अशा प्रकारची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला दिलेली आहे. ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओ लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.